हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा आणल्यास कारवाई करणार मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। 1 जुलै पासून अन्नपूर्णा योजना लागू होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलै पासून अनुदान मिळणार, एका घरातील 2 बहिणींना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती। मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त बायका असलेल्यांना आणि 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा, नागपूर, लातूर आणि सांगलीतील महा ई सेवा केंद्रांवर गर्दी। नाशिकमध्ये पोर्टल बंद पडल्यामुळे ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन। बुलडाण्यामध्ये तलाठ्याची ग्रामस्थांवर अरेरावी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, कारवाई करण्याचे आदेश। अंबादास सानवेंचा निलंबन मागे घेण्यावर उद्या निर्णय, अंबादास सानवेंकडून उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। अंबादास सानवे अहंकारी, दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली, प्रसाद लाड यांची अंबादास सानवे यांच्यावर टीका। आमच्या सरकारच्या काळामध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही, माहिती खोटी असल्यास हक्कभंग आणा, विरोधकांना फडणवीसांचं आव्हान, तरी अधिवेशनामध्ये पेपर फुटी विरोधामध्ये कायदा आणणार अशीही माहिती। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारने केला, आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ, तर कोडोली, चिकुर्डे, निलेवाडी परिसरात वारणा नदी पात्राच्या बाहेर। पुणे आणि नाशिक जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, बुलडाणा आणि अकोल्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता। भारतीय क्रिकेट संघ उद्या सकाळी दिल्लीमध्ये येण्याची शक्यता, सकाळी 11:00 सुमारास पंतप्रधानांची भेट घेणार, मुंबईमध्ये आल्यानंतर नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजयी पदयात्रा निघणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।